शानदार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी प्रवीण पाखरे। साने गुरुजी प्राथमिक शिक्षण पतसंस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण पाहुयात सविस्तर। जयसिंगपूर येथील साने गुरुजी प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून जयसिंगपूर यांच्या वतीने साने गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्त निमशिरगाव येथील तुकाई डोंगरावर 50 रोपांची लागण करण्यात आली। जयसिंगपूर येथील साने गुरुजी प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्था ही वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम राबवित असते। त्याचाच एक भाग म्हणून साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त या पतसंस्थेच्या मार्फत सामाजिक बांधिलकी जपत व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेने निमशिरगाव येथील तुकाई डोंगरावर 50 रोपांचे वृक्षारोपण केले। यामध्ये विविध प्रकारच्या डोंगरावर वाढणाऱ्या जंगली वनस्पतींच्या अनेक जाती होत्या। यावेळी संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर म्हणाले, आज आम्ही वृक्षारोपण केले, मात्र केवळ वृक्षारोपण न करता संस्थेने ही लावलेली रोपे वाढवण्यासाठी व जतन करण्यासाठी विविध उपाययोजना संस्थेमार्फत करण्यात येणार आहेत। तसेच या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात, त्यामध्ये दिव्यांगांना साहित्याचे वितरण, शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन, महापूर व कोरोनाच्या आपत्कालीन काळात गरजूंना मदत केली जाते अशी माहिती दिली। यावेळी संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर, व्हाईस चेअरमन राजू मुजावर, संचालक राजगोंडा हुलीकिरे, सुरेश पाटील, सुरेखा कुंभार, संपत कोळी, जयश्री माने, प्रकाश नरुटे, लक्ष्मण कबाडे, मधुकर काळेल, शरद सुतार, महादेव कांबळे, नीता पाटील, दत्ता कमते व संस्थेचे सेक्रेटरी व कर्मचारी व ग्रामस्थ, निवृत्ती साजने, मिशन हिरवी आई व वीर सेवा दलातील सदस्य उपस्थित होते। शानदार न्यूजसाठी निमशिरगावहून प्रतिनिधी गोमठेश पाटील। आज 11 जून परमपूज्य साने गुरुजी यांची पुण्यतिथी, याचा औचित्य साधून साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्या वतीनं आदरणीय चेअरमन अरविंदजी मजलेकर सर यांच्या संकल्पनेतून व्हाईस चेअरमन राजू मुजावर आणि सर्व संचालक मंडळ कर्मचारी, त्याचप्रमाणे स्थानिक वनराईचे सदस्य आणि वीर सेवा दलाचे सदस्य यांच्या संयुक्त विद्यमानं ह्या तुकाई डोंगरावर निमशिरगाव इथे वृक्षारोपण हा उपक्रम अतिशय छान पद्धतीनं पार पाडलेला आहे। आणि फक्त वृक्षारोपणच नाही तर भावी काळामध्ये ह्या वृक्षांचं जतन हा सुद्धा उपक्रम आम्ही हाती घेतोय। आणि ह्या कोरोना काळामध्ये वृक्षांचं महत्व, झाडांचं महत्व आणि पर्यावरण पूरक उपक्रम असा हेतू मनात ठेवून छान उपक्रम संस्थेच्या वतीनं आम्ही पार पाडलेला आहे।